नमस्कार, आज आपण उपवासासाठी भगरीच्या भातापासून वडे बनवणार आहोत. इथे मी भगरीचा भात शिजून घेतलेला आहे, त्याचबरोबर इथे मी 2 बटाटे किसून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्याचबरोबर इथे मी हिरव्या मिरचीचा ठेचाही घेतलेला आहे. इथे मी 1 प्लेटमध्ये भगरीचा भात घेतलेला आहे, त्याच्यावर 1 चमचा शाबूचं पीठ घातलेलं आहे, त्याचबरोबर हिरव्या मिरचीचा ठेचाही घातलेला आहे आणि किसून घेतलेला बटाटा घातलेला आहे. इथे मी हे चवीनुसार मीठ घालून छान मळून घेणार आहे. हे मळताना पाणी घालण्याची गरज नाही, कारण की बटाट्यामध्ये आणि भगरीचा भात शिजून घेतला असल्यामुळे त्यात पाणी घालण्याची गरज नाही. जर तुम्हाला पीठ एकदमच कोरडं कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात घेऊ शकता. इथे माझं मळून तयार आहे, त्याचबरोबर इथे मी थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि या गोळ्यातून छोटासा गोळा मी हातावर घेऊन अशा पद्धतीने वडे तयार करून घेत आहे. इथे माझे सगळे वडे तयार करून झालेले आहे. या वड्यांना मध्यभागी छिद्र पाडून घ्यायचं. इथे आपलं तेलही गरम झालेलं आहे. आता एक एक करून आपले वडे याच्यात सोडायचे. वडे तळताना जरा काळजीपूर्वक, कारण तेल आपल्या अंगावरती उडू शकतं. इथे मी दोन्ही साईडून वडे आपले छान खरपूस रंगावरती तळून घेत आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे आपले वडे तळून तयार आहेत. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा.